करमाळ तालुक्यातील केम येथील नागरिक संघटनेच्या स्वस्त धान्य दुकानातून जुलै महिन्यातील धान्य गोरगरिबांना वाटप झाले नाही याची चौकशी करावी अशी मागणी दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष मधुकर अवघडे यांनी तहसीलदार करमाळा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की या दुकानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या जुलै महिन्यात आलेले धान्य गोरगरिबांना वाटप केले नाही. हे धान्य काळ्या बाजाराने गेले आहे. सदर दुकानातील ग्राहक धान्य आणायला गेले असता पॉस मशीन बंद आहे अशी कारणे दिली जात आहेत. सदरील दुकान नेहमी बंद असते याची चौकशी करून प्रोसिडिंगची नक्कल मिळावी तसेच हे दुकान बचत गटाकडे देण्यात यावी अशी मागणी केली आहे. याबाबत रेशन दुकानदार विकास बिचितकर यांच्याकडे विचारणा केली असता नागरिक संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये माझी सेल्समन पदी नेमणूक झाली आहे तसेच मला मदतनीस म्हणून राजेश दुर्गळे यांना नेमले आहे. नुकतेच दुकान माझ्याकडे आले आहे. इथून पुढे मी वेळच्या वेळेवर गोरगरिबांना धान्य वाटप केले जाईल व दुकान वेळच्या वेळेत उघडे ठेवले जाईल असे दुकानदार विकास बिचितकर यांनी सांगितले. या अगोदर हे दुकान पूर्वीपासून सुरू आहे पण त्यावेळेस कोणाची तक्रार नव्हती पण आता मात्र दुकान दुसऱ्याकडे आले की तक्रार कशी झाली याची केम येथील नागरिकातून चर्चा सुरू आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा प्रतिनिधी संजय जाधव. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मी विकास विश्वनाथ बिचितकर नागरिक संघटनेचे दुकानचे रेशन दुकान चालक म्हणून सेल्समन पद मला दिलेलं आहे आणि जुलै महिन्यापासून धान्य वाटपाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि आत्तापर्यंत 400 लोकांचे धान्य वाटप झालेलं आहे आणि धान्य बाकीच्या लोकांचं धान्य वाटप चालू आहे. तरी लोकांच्या खोट्या तक्रारीला बळी पडू नका.